तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे कृषी मित्र या चॅनलवर. आज आपण मेंढपाळ जे असतात ना, जे मेंढपाळ जे फिरून जे मेंढ्या चारतात त्यांच्याकडे आपण आलो आहोत. तर आपण त्यांची जीवन कसं असतं मेंढपाळांचं, त्यांना कोणत्या कोणत्या संकटं येतात आणि ते कसे त्यांचं जीवन असतं, संपूर्ण आपण त्यांची माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल. आणि व्हिडिओ पूर्ण पहा आणि चला आपण सुरू करूया. तर तुमचं आम्हाला आधी नाव सांगा पूर्ण. गोरख कासरबा लगस. आता तुम्ही किती जण आहात? आम्ही सहा जण. सहा भाऊ तुम्ही? आम्ही पाच जण. चौघ जण. साल निघत लोकांना ऊस तोडण्यापेक्षा आपलं हे दूध काय नाही. मेंढ्यापासून तुम्ही व्यवसाय कसा आहे? मेंढ्याचं उत्पन्न कसं निघत? उत्पन्न म्हणजे साल पडत. दुसरं काय होत नाही. दूध नाही कोकरा विकत नाही. कोकरी विकतात मग तिथं साल पडतात. दुसरं कोकरीच कोकरं म्हणजे वर्षातून दोनदा. बारा महिने एक बार. बारा वर्षातून दोनदा म्हणजे ना दोनदा. ते किती दिवसांनी मोठं होत? ते पाच महिन्याला, चार महिन्याला, तीन महिन्याला. पाच महिन्याला विकतात. हा जसं का चारा तसं मिळतं, जसं चारा होता तसं कुकरू मोठं होतं. चार महिन्याचे म्हणजे किती रुपयाला विकतात पण? ते 2000 ला, 3000 ला, 4000 ला, 5000 ला. जसं जर तयार असेल तसं विकत. हा जसं मोठं असं विकत. हा उत्पन्न लोकर कुठे विकती? चलता चलता कातरतो टाकून देतो ती लोकर. पहिली आता विकत नाही लोकर ती. तिला काय मार्केट नाही, काय नाही लोकरला. हा तरी भाव कसा आहे लोकरला? लोकरला 30 रुपये, 40 रुपये, 50 रुपये किलो. ती वागवायलाच परवडत नाही आम्हाला गोड्यावर. हा अजून दुसरं काय लेंडीखत काय? लेंडी खत विकत साहेब. एक एक दिवस राहायचं आपल्याला. इथे एक दिवस राहायचं, तिथे एक दिवस राहायचं. तुमच्या इथं जर खायला मिळालं असलं बा कुठतरी एकर दीड एकर फुडं काढलं ते मला बशिराक मामा येतं तिथं बसवायचे आहे. 2 दिवस चारलं मोरं निघले, तिथं 3 दिवस चारलं निघलं मोरं. लोकांचं कसं आहे? लोक कोण कसं? लोक दिलं खायला घेतलं. लोक काय म्हणतात म्हणजे आले धानामध्ये गेले. हा लोक चारून देतात. हानतेच भडाभर लोकांच्या वाढत गेलं की हा भडाभड हानतील. असतं का ते किती मोठं होतं पुन्हा तुम्हाला सांगतो. काळजा म्हणजे काळजी असतं ना, काळजा छित्र छित्र पडते त्याच्यामध्ये. कोकरं मरते, मेंढ्या मरते. पावसाळा होतं ना वाटतं? पावसाळा चालू आहे. पावसाळ्यामध्ये काय काय शेंबडा शेंबडा? पावसाळ्यात तुम्ही पाऊस खूप होता ना, पावसाळ्यात तुम्ही काय व्यवस्था? व्यवस्था काय आपलं 4000 रुपयाचा पाला आणायचं. चौकून आपलं 2 मेडी करायचं. आपलं बिचारी जर तसे आपले मेन रेट वगैरे करून ते वाऱ्यानं जातं उडून मग काय त्यात
मेंढ्या मारतात, मग इलाज नसतो, मग प्रत्येक जागा कुठं जाऊन लागेल, प्रत्येक जागावर जायचं, पत्र आणायचं, ठोकायचं, त्याच्यामध्ये मेंढलं व्यवस्था होत नाही ना. कमेंट करायला विसरू नका, व्हिडिओ कसा कसा वाटला तुम्हाला आम्ही आम्हाला कमेंट करून सांगा.